एकीकडे डिजिटल इंडियाचा गाजावाजा सुरू असतानाच दुसरीकडे याच इंडियाचं भविष्य केवळ हंडावर पाण्यासाठी उन्हा तान्हा तब्बल 2 किलोमीटर पायपीट करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा 40 टापरी या आदिवासी पाड्यांवर नेहमीचीच पाणी टंचाई आहे. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात देखील इथल्या प्रत्येकाला हंडावर पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर पायपीट करत जावं लागतंय. एक एक हंडा भरण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. इथल्या वस्तुस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. तर आपण बघतोय बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा 40 टापरी या आदिवासी पाड्यांवर नेहमीच पाणी टंचाई आहे. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये देखील इथल्या प्रत्येकाला हंडावर पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर पायपीट करत जावं लागतंय. एक एक हंडा भरण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. डिजिटल इंडियाचा गाजावाजा सुरू असताना दुसरीकडे याच इंडियाचं भविष्य केवळ हंडाभर पाण्यासाठी उन्हा तान्हा तब्बल 2 किलोमीटर पायपीट करतंय. बुलढाणा जिल्ह्यातली बातमी आपण बघतोय. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा 40 टापरी या आदिवासी पाड्यांवर नेहमीच पाणी टंचाई असते. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळ्यात देखील इथल्या प्रत्येकाला पाण्यासाठी वणवण करावं लागतंय. इथल्या वस्तुस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. 40 टापरी या ठिकाणून आपण आता इथे आलेलो आहे की अशा पद्धतीनं इतकं धोकादायक पद्धतीनं पाणी काढावं लागतं. पाय पूर्णपणे वर गेले वर अवघड परिस्थिती आहे. रोजचं असंच आहे ना? हा रोजचं असंच आहे का? एक मिनिट, ते आजी काय म्हणतात? हो आजी मराठी येते का? कसं रोजचं असंच आहे का? रोजचं असंच. एवढ्या तुम्ही दूर वर येता थकत नाही का? थकत नाही तर खायतो. आमचे पाय इरले, पाय इरले, केस फांडे झाले, नाही तर आम्ही जेवण बाय पाणी असतानच. इतकं कठीण कठीण नाही. पहिल्यापासून असंच आहे. पहिली जेवणी तर या पाण्यातच गेली आमची. पाहिलं का आदिवासी तांड्यांची ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती बरं का? ही वस्तुस्थिती आहे. इथे स्थानिक आपल्या सोबत येत, आता ते त्यांना पाणी काढून देते. पाणी प्यायला वापरत? हो पाणी प्यायला वापरतो आम्ही. डोक्यावर न्यायचं लहान बाळाचे किंवा लहान जे लहान वासरू असतात त्यांना पाजायला. पण इथून डोक्यावरच नेतो आम्ही सगळ्यांसाठी. लेकराले लहान लेकराचे आम्ही सकाळी सकाळी बाय बाय सांग चोपड थापड करा लागते. बसेली परेशानी आहे आम्हाला. पाणी घरी झालं की किती चोचले आपले? आरोचं पाणी, बॉटलचं पाणी, थंडगार पाणी, शुद्ध नाही, असं नाही, तसं नाही, हे करता का चोचले? काय तक्रार येत त्यांच्या? कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना सुद्धा आहे. मयूर निकम, झी मीडिया, 40 टापरी, बुलढाणा.